आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी अवैध दारू धंद्याविरोधात वॉशआउट मोहीम राबवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 31 पोलीस स्टेशन आहेत. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारूधंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या नेतृत्वात वॉशआउट मोहीम करण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विशेष पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत 550 केसेस दाखल करण्यात आल्या. यात 563 जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच 37,17,355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणारे लोकसभा इलेक्शनच्या दृष्टीने अवैध दारू विक्रीवर एक विशेष मोहीम राबविण्यात आलं होतं. त्यामध्ये जवळपास 550 केसेस प्रोहिबिशन कायद्याअंतर्गत केलेले आहेत आणि त्यामध्ये 563 आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण मुद्देमाल 37 लाख अंदाजे 37 लाखाच्या वरचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या मोहिमामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस विभाग पोलीस स्टेशनच्या विशेष पथके आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः पण या रेडमध्ये सामील होतं आणि सर्वांनी मिळून इतक्या जास्ती कारवाई केलेल्या आहेत आणि हेच कारवाईचं मोहीम आम्ही इलेक्शनच्या दृष्टीने कायम ठेवणार आहे आणि जे दारू विक्री करणारे किंवा हातभट्टी काढणारे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पण जोराने करणार आहे. काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू नगरसेवक मंगेश चव्हाण, अध्यक्ष युवक काँग्रेस सांगली जिल्हा.